नमस्कार मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 9 डिसेंबर 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कापसाला काय बाजारभाव निघाला, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये 200 ते 250 रुपयांची घसरण कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक 2500 क्विंटलची, कमीत कमी दर 6850 रुपये, सर्वसाधारण दर 6875, जास्तीत जास्त दर 6875 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती नवापूर. आवक 4 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर 5500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर राळेगाव आवक आहे मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 3700 क्विंटलची, कमीत कमी दर 6600 रुपये, सर्वसाधारण दर 7000 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7195 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती भद्रावती. आवक 39 क्विंटलची, कमीत कमी दर 6800 रुपये, सर्वसाधारण दर 6925 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7050 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल. आवक 18 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 7000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर नवमंजू जिल्हा अकोला आवक आहे या ठिकाणी 102 क्विंटलची, कमीत कमी दर 6950 रुपये, सर्वसाधारण दर 7000 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7500 रुपये प्रति क्विंटल. तर हे होती मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव.